तौक्ते या चक्रीवादळाचा संपूर्ण राज्यासह सोलापूर शहराला देखील फटका बसलाय। काल संध्याकाळी मुसळधार पावसासह जोरदार वारा वाहत होता। सोलापूर जिल्ह्यात काल तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला। सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडला। शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती। दरम्यान तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीपासून ते वादळ बरेच दूर असून आज रात्री किंवा उद्या या वादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात जाणवू शकतो असं सांगण्यात येत आहे। राज्यातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचा परिणाम म्हणून सोलापूरकरांना देखील तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलाय।